ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत पुण्यात बैठक झाली दिवसभर झालेल्या चर्चेनंतर ऊसतोड कामगार मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी चौदा टक्के दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला ही दरवाढ सर्व संघटनांनी मान्य केल्यानं यंदाचा गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुण्यात ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला नामदार धनंजय मुंडे नामदार बाळासाहेब थोरात माजी मंत्री पंकजा मुंडे आमदार सुरेश धस उपस्थित होते यावेळी राज्यातील ऊसतोडणी आणि ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत ऊसतोड कामगारांना चौदा टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे ऊसतोडणी कामगारांना पस्तीस ते चाळीस रुपये वाढवून मिळणार आहेत या दरवाढीसाठी राज्यातील साखर कारखान्यांना गतवर्षीच्या तुलनेत तीनशे ते तीनशे एकोणसाठ कोटी रुपये अधिक द्यावे लागणार आहेत सर्वच घटकांनी या निर्णयाला मान्यता दिली असून आता राज्यातील ऊसगाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा आहे